पहा नवीन एपिसोड्स एकदम ऍड फ्री। आता झालं ना बाई तुझ्या मनासारखं, मामाला शांतपणे झोपू दे की आता। आमच्या मनासारखं तुमच्या मनासारखं झालंय सासूबाई, तुमच्यामुळे आम्ही घर सोडून गेलो आणि वेगळे राहतोय। खुश आहात ना? हा राम आता अंकू बेल वाजतीये, तुमचा माणूस देवळात कधी जाणार ना कळत नाही मला। मला दार उघडायला लागत। मधुश्री, मावशी, अंकिता आहे का घरात? आले नाही अजून, म्हणजे माहिती नाही हो, मला आली असेल। पण तू ये ना, ये ये बस ये बसा। कसे आहात काका? मस्त। तू कशी? एकदम खुशीत दिसतेस आज। हो, आज नवीन घराचं फायनल झालं ना। पण सुनबन पेक्षा तूच जास्त खुश दिसतेस। अंकिता वर असेल नव्या घरात। काय नव घर? हो, काल तुम्ही दोघी बसून बोलत होतात ना आता नवीन घरातच भेटू म्हणून। ती आता इथे राहत नाही असेल बर। अहो पण काल तर इथेच राहत होती आणि अशी कशी गेली ते मला ना सांगता। ते तुझ्या मैत्रिणीलाच विचार ना, बघ आले का ऑफिस मधून। मावशी मी ना खूप कन्फ्यूज होते, त्यापेक्षा मी ना अंकितालाच विचारते ना सगळं। बरोबर। आणि मला ना खूप काम आहे। मावशी तुम्ही हे घ्या। ते काय पेढे कशासाठी? अहो मी पेढेच द्यायला आले होते, माझ्या नवीन घराचं लोन सँक्शन झालंय आज। अगो बाई, तूही नवीन घर घेतेस? हो। काय बाई हल्लीच्या पिढीला नवीन घर घ्यायचं खुई लागलंय काय ग? मला एक सांग, तुम्ही नवीन घर घेतलं मग सासू सासऱ्यांना कुठे ठेवणार? नाही तुम्ही नवीन घरात जाणार आणि त्यांनी कुठे जायचं? जुन्याच घरात राहायचं ना। मावशी तुम्ही काय बोलताय मला कळत नाहीये, पण आई बाबा सुद्धा आमच्याच बरोबर राहणार आहेत। तुम्ही हे घ्या, अजून पेढे घ्या। का? अहो तुमच्या सुनेमुळेच शक्य झालंय हे। म्हणजे त्या दिवशी तिने मला जी आयडिया दिली की इन्व्हेस्टमेंट कशी करायची, कुठे करायची आणि काय करायचं, या सगळ्यामुळे आमच्या घराचं एकदम सोप्पं झालंय बघा। म्हणजे त्या दिवशी तुम्ही तुमच्या घराबद्दल बोलत होतात? हो। हे बघ ब्रोशर। हो हेच मी अंकिताला दाखवायला आणलं होत। म्हणजे माझ्या लेकाला आणि सुनीला नवीन घर नकोच होत का? अहो कशाला हवं असेल, तुमची सून तुम्हाला सोडून जाणार आहे का कुठे? हॅलो। ओ शिट। हो हो येते, चल मावशी मला ना जरा अर्जंट जावं लागतंय। हा बॉक्स तुमच्याकडेच ठेवा हा, आणि अंकिताला सांगा मी उद्या तिला भेटायला येते तिच्या नवीन घरी। येते काका। पिलू घरट, पिलाला दुसऱ्या घाट्यात जायचंय, कशाला थांबवायचं, हे सगळं तुला का सुचायला लागलं हे आत्ता कळतंय मला। चूक झाली मंत्री, माझ्याकडून खूप मोठी चूक झाली। एका छोट्याशा गैरसमजुतीमुळे मी केवढं मोठं रामायण घडून आणलं घरात। नाही म्हणजे मला कळलंच हो, आपल्या पिलूला पिलू उडायला लागलं म्हणून त्याला घरट का सोडून जावं असं वाटेल, त्याला उंच भरारी घ्यावीशी वाटते म्हणून तो घरट सोडेल नाही, आपल्या घरटतच राहील ना तो। कळलंच नाही मला। पण आपली सुनबाई पण जा म्हटलं गेली लगेच घर सोडून। तुझी सुन आहे ती सरिता,
तुझ्यासारखीच हट्टी आहे. तुम्ही दोघी भांडायला लागलात की दुसऱ्या कोणाचं ऐकता. तू म्हणालीस जा नव्या घरात, ती गेली घर सोडून. माझ्या एका चुकीमुळे माझ्या लेकाला मात्र वनवास भोगावा लागतोय. कसं आणू आता ह्यांना घरी, सांगा ना, मला काही सुचत नाहीये. हो मी ह्याच्यात पडणार नाही. अहो सरिता, चूक तुझ्याकडून झाली, ती कशी सुधरवायची हे तुझं तूच ठरव. आणि त्यात ते सकाळी झालेलं तुमचं भांडण, मला नाही वाटत ते दोघं परत येतील. आता या सत्य. चप्पल कुठे ठेवली आहे, दिसतच नाहीये. पिल्लू आलास कामावरून? हो ग, पाणी घेणं खूप. हो घे बाळा, पाणी घे. थँक्यू. मला ठाऊकच होतो तुझी बायको जरी आली नाही ना खाली, तरी तू मात्र नक्की येशील. तू राहूच शकत नाहीस ना माझ्याशिवाय. सॉरी आई, सॉरी, मी चुकून सवयीनुसार इथे आलो, सॉरी. चुकून? चुकून आलास? आईला भेटावं असं नाही वाटलं तुला? आपल्या घरी यावं असं नाही वाटलं तुला? मी आलोच फ्रेश होऊन. ऐक ना पिल्लू, थोडस बोलायचंय. पिल्लू, चुका कुणाकडून होत नाहीत रे, माणसांकडूनच होतात ना चुका. पण त्या चुकांमधून आपण शिकायचं असतं ना. शंतनू, इथे बसून माझ्या चुकांबद्दल ऐकणारेस का वर येणारेस? सासूबाई, आता मी म्हणू का हो की तुम्ही तनूला माझ्यापासून दूर करताय? नाही नाही अंकू, ऍक्च्युअली मी चुकून इथे आलो सवयीनुसार. मग आता मोड ती सवय, चल वरती. आलोच. इतकं घाबरतोस बायकोला? म्हणजे आता तिच्या समोर आई महत्वाची नाही का, बायको जास्त महत्वाची आहे. ग तसं नाहीये ग, ती रागवली ना आता, तिला समजावतो जरा. सॉरी. फारच कठीण झालेलं दिसतंय. अच्छा, हे सांगायचं होतं का आईला? तरीच म्हटलंय, भांडण इतक्या काळ कसं काय टिकलं? मला असं वाटतं शंतनू, आपण सुनबाईला विश्वासात घेऊन या गैरसमजाबद्दल सांगून टाकूया. नाही 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 बाबा, उलट आपण जर तिला असं सांगू ना तर ती आणखी भडकेल, म्हणेल की तुम्हाला कोणी काही सांगता आणि तुम्ही त्याच्यावर विश्वास ठेवता. नको, माझा ऐकणारच नाही ती. मग काय करायचं? मला असं वाटतं की आपण आईशी बोलायला हवं. झाले माझं दीपक. अरे काम करा ना, तुम्ही अंकुशी बोला. हा म्हणजे तुम्ही जर तिला काही सांगाल ना तर ती भडकेल, पण मनात राग ठेवणार नाही. तू सरी तशी बोल, कारण ती तशी पुत्रविराच्या दुःखात आहे. चालेल म्हणजे उठ आणि जा ना, बसून काय म्हणणार, कृती करावी लागेल. सनबाई अगं, निदान तू तरी समजून घे. काय मी काय समजून घ्यायचं बाबा? तू आधी शांत हो, मी तुला सगळं सांगतो. ते सगळं शांतपणे ऐक, तर तुला सगळा प्रकार काय ना व्यवस्थित लक्षात येईल. आई अगं, तू तरी शहानिशा करून बघायचीस ना. मला असं वाटत होतं की तुम्ही काहीतरी दुसऱ्याच कारणावरून भांडताय. सॉरी ना, चुकलं ना माझं पिल्लू. पण माझं मेलं आईचं काहीच ना रे, भीती वाटली मला, मग विश्वास ठेवला मी. पण मग बाबा, सासूबाईंनी असा कसा विश्वास ठेवला? किती गैरसमज झाला या सगळ्यामुळे. आणि याचा अर्थ बेसिकली त्यांचा आमच्यावरती विश्वास नाहीच आहे ना. हो नाही तर घडलंच नसतं सगळं. आणि आता त्यांच्या हे लक्षात आल्यानंतर तुम्हाला पाठवलंय का इकडे माझी समजूत काढायला? नाही नाही नाही, असं नाही झालेलं. मला असं वाटलं की तू तरी समजून घेशील म्हणून मी स्वतःहून आलो तुझ्याकडे. कारण आपल्या या कुटुंबात मला कोणी समजून घेणारा असेल तर ती तूच आहेस असं मला वाटतं.
मग आता मी काय करावं अशी तुमची इच्छा? जास्त घाई करू नकोस, राग सोडून दे आणि तुम्ही दोघेही आता खाली या. आला मोठा बायकोची बाजू घेणारा. तुझ्या बायकोचा राग काही कमी नाहीये. एवढ्या तेवढ्या कारणावरनं कोणी घर सोडून जात का? अगं पण तूच म्हणालीस ना तिला वरती जाऊन राहा म्हणून. मग काय करणार? तू बघत होतास ना कुठे कुठे जागा, अंधेरी काय, साऊथ मुंबई काय, म्हणून मीच म्हंटल इथे वरतीच राहा म्हणून. हसू नकोस. अरे ठीक आहे आता शांत हो. आता ऐक ना, आता कोणीतरी एकीने घ्या ना समजून प्लीज. तुझ्या बायकोला भारी राग येतो ना. आता बघ कसं एका फटक्यात उतरवते की नदीचा राग. नाही मला रागून दाखवते काय म्हणजे आता परत भांडण होणार. तिला समजवायला गेलं होतात ना, पण ऐकलं नाही ते तुमच. नाकावर तर राग असते ना तुझ्या बायकोच्या. आता मीच बघते सरकार. नाही बाजूला नाही शांतपणे प्लीज. आई सरकार नको. नाही बघतेच मी. गेली गेली गेली. तुम्ही काय शंतनू आता वर जे काय होणार आहे ना ते खूप भयानक असणार आहे. वादळ वादळ येणार आहे वादळ. तुम्ही मला सांगा आता तुम्ही तिला समजवत होता अंकुला तेव्हा तिचा मूड कसा होता? हे विचारू नकोस. तू एकच काम कर शंतनू आता आयुष्यात की तू असं ना नरीमन पॉइंटच्या पुढे समुद्रात असा भराव भिराव टाकून त्याच्यावर घर बांध. कारण शांतता फक्त तिथेच मिळेल. इथल्या सगळ्या भांडणांचा आवाज खाली येऊ शकतो. इथे शांतता काही नाही मिळणार. बोलताय इतकं डेंजर होणार आहे. सगळं संपलंय. काय झालं? बसायला सांगायला हवं का? तुमच्या मुलाचंच घर आहे. तुलाही सांगायला हवं का बस म्हणून? हा आमची विचारपूस करशील की नाही, गप्पा मारशील की नाही जरा सासू बरोबर? का काय 10 वर्षांनी कुठून लांबून आल्यात का? इथन खालनच तर आलायत. आपल्या नवीन घरी आलेल्या सासू बरोबर कोणी असं बोलत का ग? बर ठीक आहे बोला. काय झालं? काही हवं होतं का? छे मला कशाला काही हवं असेल. मी आपलं बघायला आले नवीन घर कसं ठेवलंयस ते. हो का? मला वाटलं माफी मागायला आला असेल. काय म्हणालीस? काही नाही. काय मग कसं वाटलं आमचं नवीन घर? छान ठेवलंस. हा म्हणजे असंच ठेवलंस तर चांगलंय. ठेवीन की? तुम्हाला काही सांगायचं आहे का मला? मला ढीक सांगायचं असेल ग, पण तू ऐकलं पाहिजेस ना. आणि ऐकणार असले तर? मी सांगितलं असतं की माझी चूक झाली. कळलंय मला आधीच. मग कळलं होतं तर का निघालीस खाली? एवढा कुठला तुझा अहंकार? स्वतःच घर आहे ना, यायचंच की हक्काने का? पण चूक माझी नव्हतीच ना, तुम्हीच येणं भाग होत. वारे वा, स्वतःला मराठी मंत्र्यांची सून म्हणून घेतेस ना. मी यायचोच की हक्काने. का गेलीस घर सोडून? पण मंत्र्यांच्याच मोठ्या सुनेनी घराबाहेर काढलं ना, अविश्वास दाखवला. मग काय करणार? घर सोडण्याशिवाय काय ऑप्शन होत? हो का? मग घर सोडून गेल्यावर विचार नाही का आला आमच्याबद्दल तुमच्या मनात? हे दोघं कसे राहत असतील एकटे तुमच्याशिवाय? आणि तुमच्या डोक्यात नाही आला विचार काय करत असतील पोरं, कशी राहत असतील, कसं घर लावलं असेल? बघायला तरी आलात का वर? नाही आलात ना तुम्ही. आम्ही काही स्वस्त बसलो नव्हतो घरात. सतत आमच्या डोक्यात तेच विचार चालू होते. मुलं कशी असतील, काय खाल्लं असेल,
रात्री झोप लागली. काय ग, काल रात्री तुला झोप लागली का ग? मी झोप लागली का विचारलं, डोळे बंद होते का नाही विचारलं? नाही, आम्हाला सुद्धा नाही लागली. का डास चावले का? कसे चावतील? तू काळजी पोटी सासऱ्यांना सांगितलं होतस ना खिडक्या लावून घ्या म्हणून. तुम्ही पण काळजी करून शेवटी जेवण पाठवलंतच ना वरती. मग सगळ्यांसाठीच केलं होतं जेवण, वाटलं होतं भूक लागल्यावर याल तुम्ही जेवायला, पण नाही चालत जेवायला. मग काय, पाठवून दिला डबावर. तुम्ही ना प्लीज असं बोलू नका, मला रडवाल तुम्ही आता. मग चल की घरी आपल्या. कशाला थांबलेस इकडे? खर तर मी तुला न्यायला म्हणूनच आले, पण तू काही निघायचं नावच घेत नाहीयेस. अजिबात नको, आता बोलताय तुम्ही, नंतर परत मला टोमणे मारत बसाल, अजिबात नको. आता चलतेस का घरी? चला हळू. थांब, हळदी कुंकू आण, आहे ना करंडा घरात? हो, दिलाय तुम्हीच. संध्याकाळच्या वेळी माझ्या लक्ष्मीला मी माझ्या घरी नेते, तिला हळदी कुंकू नको लावायला. घाबरू नकोस, कमीच लावणार आहे. का, चांगला भरपूर लावा की ठस ठशीत? मंत्र्यांची सून शोभून दिसायला नको का? काय करताय? लागलं ना. सॉरी सॉरी. हे शंतनू, अरे आपण वरती जाऊन बघूया का रे? नाही, म्हणजे बराच वेळ झाला या दोघींच्या भांडणाचा काही आवाज येत नाही, काही अंदाजच येत नाही. मला जरा भलतीच भीती वाटते. काय म्हणजे अंकुने आईला असं कोंडून वगैरे तर ठेवलं नसेल ना शिक्षा म्हणून? डायराला कडी घालून खुर्चीला बांधून तोंडात बोळा बिळा करून असंही होऊ शकतो बाबा. शुभ बोल रे नार्या. मी म्हणतो या दोघींच्या भांडणाचा आवाज येत नाही, वरती जाऊन बघूया. तू काय बोलतोस ते? असं वाटलं जरा तरी. हे आत्म खरं नाहीये, खोट आहे. असे का घाबरताय आणि बघताय का असे आमच्याकडे? मंत्री जा, अजून माप घेऊन या. मंत्र्यांची सून आली आपल्या घरी, ती अशीच येणार आहे का? माप ओलांडून येणार ना? आता जा. चाललंय. अरे मला काय नाही सुचलं. नाही म्हणजे अंकू कोणाचंच ऐकत नसली तरी तुझे नक्कीच ऐकेल हे का नाही वाटलं मला? कारण तू मला अजून ओळखतच नाहीस. एक दिवस माझ्यापासून दूर राहिलास तर कसं हिरमुसून गेलायस बघ. मग काय? चला सुनबाई, ओलांड माप. घाबरू नको संकेता, सासरचं माप ओलांडत असलीस ना तरी माहेरची तुला आठवणही येऊ देणार नाही. आमची मुलगी म्हणून ह्या घरात तुझं स्वागत करते. ये माप ओलांड. अग ओलांड की माप, कुणाची वाट बघतीयस? थांबा थांबा. काय काय? नाही रे, सुनबाई री गृहप्रवेश करते ना, मग उखाणा घेऊन नाव घेऊन मगच तिने घरात प्रवेश करायचा. हो घे घे. कोकणातले आंबे गोव्यातले काजू, कोकणातले आंबे गोव्यातले काजू, सासूसुनेच्या भांडणात शंतनू घेतो माझीच बाजू. आता मलाही एक उखाणा घ्यायचा आहे. तू कशाला? तेव्हा घेतलं होतं की नाही, माझे घ्यावंच लागणार. हो की नाही? ऐका हा.
घराला चार भिंती, घराला चार भिंती, समोर आहे अंगण, कुटुंबामुळेच आहे घराला घरपण. वा 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 वा. माधवरावांबरोबर संसार माझा छान, माधवरावांबरोबर संसार माझा छान, सगळं काही आहे मनासारखं, फक्त सुनेने राखला पाहिजे मान. वा 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 वा. मी अजून एक हा. सासूबाई म्हणतात मीच होम मिनिस्टर आहे. सासूबाई म्हणतात मीच होम मिनिस्टर, पण मी शंतनूला हाक मारल्यानंतर आईचा पदर सोडून माझ्या समोर होतो हजर. माधवरावांची आहे वट, माधवरावांची आहे वट, सुनबाई आहे खट, तर सासूबाई तिखट. आता आलाय नवा गडी, सुरू होईल राज्य नव. वा 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 वा. आता आलाय नवा गडी, सुरू होईल राज्य नव. शंतनूचं नाव घेते, सासूबाईंचं आपलं सारखं, मला हे हवं मला ते हवं. माधवरावांनी आणली खुशी, माधवरावांनी आणली खुशी, तेव्हा तू तशी आता अशी कशी.